हाय फ्रेंड्स, मी एंड माय मदर किचन मध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण मिरर ग्लेज केक कसा तयार करायचा ते बघणार आहे। खूप साधा, सोपा आणि झटपट होणारा असा हा केक आहे। चला तर मग बनवायला सुरुवात करूया। सर्वात आधी आपण केकचा बेस तयार करत आहे। त्यासाठी आपण एक कप चॉकलेट प्रीमिक्स घेतले आहे। यात आपण एक पळी तेल टाकून घेणार आहे। आवश्यकतेनुसार पाणी घेऊन आपण याचे बॅटर तयार करून घेणार आहे। केकच्या टिनला आपण तेल लावून घेऊ। तयार केलेले बॅटर आपण या टिनमध्ये टाकून घेऊ। टीन आपण 2 ते 3 वेळेस टॅप करून घेऊ। गॅसवरती कढईमध्ये मीठ ठेवलेले आहे, त्यावरती आपण हे केकचे टीन ठेवू। त्यावरती झाकण ठेवू। 30 ते 35 मिनिट मंद आचेवरती बेस होऊ देऊ। बेस झालेला आहे का ते बघून घेऊ। टूथपिक जर स्वच्छ बाहेर निघाली तर आपला बेस झालेला आहे असे समजायचे। तुम्ही बघू शकता टूथपिक स्वच्छच बाहेर निघालेली आहे, म्हणजे आपला बेस झालेला आहे। बेस थंड झाल्यावरती सुरीच्या मदतीने आपण सैल करून काढून घेऊ। दोऱ्याच्या मदतीने आपण बेसचे 2 भाग करून घेऊ। तुम्ही तुमच्या आवडीनुसार 3-4 भाग सुद्धा करू शकता आणि दोऱ्याऐवजी सुरीचा वापर केला तरी चालेल। तुम्ही बघू शकता बेसचे 2 लेयर झालेले आहे। बेसच्या दोघे लेयरवरती आपण शुगर सिरप टाकणार आहे। अर्धी वाटी पाणी आणि 2 चमचे पिठी साखर घेऊन मी शुगर सिरप तयार करून घेतले आहे। यावरती आपण तयार केलेला व्हिपक्रीम लावून स्क्रॅपरने प्लेन करून घेऊ। स्क्रॅपरऐवजी नाईफचा सुद्धा वापर केला तरी चालेल। त्यावरती आपण टेस्ट येण्यासाठी स्ट्रॉबेरी क्रश टाकत आहे, त्यामुळे आपला केक खाण्यासाठी खूपच छान लागेल। आता यावरती दुसरी लेयर ठेवत आहे। आता आपण तयार केलेला व्हिपक्रीम घेऊन पूर्ण बेस आयसिंग करून घेऊ। तुम्ही बघू शकता बेस आयसिंग करून झालेला आहे। बेस आपण 10 ते 15 मिनिट फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवणार आहे। आता आपण केकसाठी लागणारे ग्लेज तयार करत आहे। त्यासाठी आपण व्हाईट कंपाऊंड घेतले आहे। अशा पद्धतीने आपल्याला ग्लेज तयार करायचे आहे। त्यामध्ये आपण थोडे बटर टाकत आहे, हे ऑप्शनल आहे। त्यात आपण 2 चमचे दूध टाकणार आहे। आपल्या केकला छान शायनिंग येण्यासाठी यात न्यूट्रल जेल टाकत आहे। बाउल खाली उतरवून आपण ते हलवून घेऊ। तयार केलेला ग्लेज आपण गाळून घेत आहे, त्यामुळे त्यातील गाठी राहिलेल्या असतील त्या मोकळ्या होतील। ग्लेजमध्ये आपण जेल रेड कलर टाकत आहे। ब्ल्यू कलर सुद्धा आपण त्यात टाकलेला आहे। आपल्याला हे कलर मिक्स करून घ्यायचे नाही आहे। टूथपिकच्या मदतीने अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचे आहे। बेस सेट झालेला आहे। आता आपण बेस उचलून एका प्लेटमध्ये ठेवत आहे। आपण तयार केलेला ग्लेज अशा पद्धतीने टाकून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता किती छान अशी याला डिझाईन तयार होत आहे। नाईफच्या मदतीने आपल्याला सर्व ग्लेज सर्व दूर पसरवून घ्यायचे आहे। परत एकदा केक उचलून बेसवरती ठेवत आहे। त्यावरती आपण सिल्वर बॉल्स ठेवून डेकोरेशन करत आहे। अशा पद्धतीने आजचा आपला मिरर ग्लेज केक तयार झालेला आहे। हा केक खायला सुद्धा एकदम छान लागतो।
वा मस्त, किती छान आपला केक तयार झालेला आहे। तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। त्या शेजारील बेल आयकॉनलाही नक्की प्रेस करा, त्यामुळे मी जे नवनवीन व्हिडिओ टाकेल त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।